मंत्री साहेबाले पत्र लिहिलं, त्याच्यामध्ये माझे बाबा शेतकरी आहेत आणि मी त्याला एका दिवस मागे मी म्हणलं की बाबा मला 10 रुपये द्या गुपचूप खायला. बाबा म्हणत की इतका आरला ना आपली सोयाबीन सगळी पाण्यानं गेली की आता आपले याचे पैसे आले बँकेत पैसे आले की तुला देतो अनुदानाचे पैसे आले की. पिकाच्या नुकसानीची भरपाई दिवाळीच्या आधी मिळावी जेणेकरून आई पुरणपोळा करेल असं म्हणत हिंगोलीतील एका 6वी इयत्तेमधील विद्यार्थ्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले. हिंगोलीतील गोरेगाव येथील 6वी इयत्तेत शिकणारा विद्यार्थी प्रताप कावरखे याने 3 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहत यावर्षी पावसामध्ये सोयाबीन गेल्याने दसऱ्याला पूर्णाच्या पोळ्या खायला मिळाल्या नाहीत अशी खंत व्यक्त केली होती. यावर्षी शेतातील सोयाबीन पिकाचं पूर्ण नुकसान झालंय, त्यामुळे खर्चाला सुद्धा पैसे मिळत नाहीयेत. दसऱ्याला आईने पुरणपोळ्या केल्या नाहीत, इथे विष खायला पैसे नाही तर पुरणपोळी कुठे करणार असं आई म्हणते. बँकेचं अनुदान आलं की दिवाळीला पुरणपोळी करू असं आईने सांगितलंय. गावाजवळील एका गावात शेतकऱ्याच्या मुलाने वडिलांना खाऊसाठी पैसे मागितले तर त्याच्या वडिलांनी फाशी घेतली म्हणून मी बाबाकडे पैसे मागत नाही. परंतु मुख्यमंत्री साहेब आमच्या घरी पहा की तुम्ही या अनुदानाचे पैसे लवकर द्या मग आई दिवाळीला पोळ्या करते, तुम्ही या पोळ्या खायला असं या चिमुकल्याने पत्रात लिहिलंय. या चिमुकल्याचं हे भावनिक पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आणि याची दखल घेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे, समाज कल्याण अधिकारी राजू एडके, कृषी विस्तार अधिकारी निलेश कानवडे, विनायक देशमुख यांच्या पथकाने या चिमुकल्याच्या घरी भेट दिली. शेतकरी कुटुंबियांशी सविस्तर चर्चा करून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शासन स्तरावरील ज्या योजना देता येतील त्या सर्व देऊ असं आश्वासनही दिलं. चिमुकल्याचं हे पत्र मुख्यमंत्र्यांना मिळालं की नाही हे अजून अस्पष्ट आहे, परंतु पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं यानंतर लोकांकडून मदत मिळू लागली. आता सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी भेट दिल्यानंतर घराचा प्रश्न मिटेल असं वाटतंय, परंतु शेतीच्या नुकसानीचं अनुदान बँकेत जमा कधी होईल याबाबत प्रश्नच आहे. प्रताप कावरखेच्या या पत्राची दखल आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच कृषी मंत्री अब्दुल सत्तार घेणार का